श्रावणात अशी बेलवात लावल्यास शंकर भोलेनाथ नक्की प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील तर नमस्कार फ्रेंड्स मी घरगुती स्वागत करते वेगवेगळी आपण वेग असतो एकादशीला वेगळी वेग वेग वात असते ला वेग दररोजची लावली जाणारी वात वेगळी आणि श्रावण महिन्यात लावली जाणारी वात वेगळी जर अशा पद्धतीने ही बेलवात तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक दिवशी लावली तर शंकर बोलले आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तर चला तर मग अशी बेलवात आपण कशी बनवायची आहे त्याबद्दल मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा फ्रेंड्स आपण या कापसाची बेलवात तयार करणार आहोत बेलपत्र ज्या पद्धतीने आपण महादेवाला अर्पण करत असतो त्याच पद्धतीने ही जर बेलवात लावली तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात यासाठी बघा आपण सुरुवातीला कापूस अशा पद्धतीने स्वच्छ निवडून घ्यायचा आहे कापसामधली बी काळी कचरा ते सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि कापसाची वात ही जितकी छान जळते तितकी इतर कुठलीही वात व्यवस्थित जळत नाही आणि ही वात, वात लावल्याने आपल्या पूर्ण श्रद्धा आपल्या देवापर्यंत पोहोचत असतात तर बघा अशा पद्धतीने हा पूर्ण कापूस स्वच्छ करून घेतलेला आहे आपल्याला इथं बेलवाद तयार करण्यासाठी जितका कापूस लागेल तितका आपण निवडून घ्यायचा आहे बघा मी सुरुवातीला तुम्हाला अगदी थोडाच कापूस निवडून दाखवलेला आहे आणि ही बेलवाद कशी करायची आहे तर बघा यातली ही जी घाण आहे ती आपण साईडला काढून घ्यायची आहे आणि हा जो निवडलेला कापूस आहे तो व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे म्हणजे एक एक धागा अतिशय छान पद्धतीने हा मोकळा झाला पाहिजे आणि हा कापूस व्यवस्थित पिंजला गेला पाहिजे आता एक छोट असा तुकडा आपण कापसाचा घेऊन अशा पद्धतीने अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा आहे बघा व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे मी दाखवते आहे त्या पद्धतीने गोल गोल फिरवत आणि जर आपले बोट कोरडे झाले असतील तर थुंकी मुडीस लावायची नाही याला पाणी किंवा दुधाचा वापर करून आपले हात आपले बोट ओली करून घ्यायचे आहेत आणि बघा अशा पद्धतीने हळूहळू पीठ देत 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 पटापट पड़ ही आपण सूत काढायचे याला म्हणतात सूत काढणं तर बघा अशा पद्धतीने थोडं थोडी सूत काढून आपण पाकपिटीला आप गुंडाळू शकतात किंवा अशा पद्धतीने पेन असेल बांगडी असेल किंवा मुलांच्या नोटबुकचा पुठ्ठा असेल त्याला सुद्धा तुम्ही गुंडाळू शकतात पण मी इथं तुम्हाला एक ही बेलवात करून दाखवते आहे बघा अशा पद्धतीने हा जो पुठ्ठ्याचा दीड भाग आहे एकीकडे म्हणजे एक राऊंड पूर्ण म्हणजे दोन राऊंड आणि पुन्हा तिसरा भाग बघा एक दोन आणि हा तीन अशा पद्धतीने ही आपली एक बेलवात तयार झालेली आहे आणि आता ही जी मी करते ती दुसरी बेलवात पुढून एक मागून एक आणि नंतर तिसरा जो फेर आहे तो तर ती झाली तीन वातीची वात म्हणजेच बेलवात तर अशा पद्धतीने आपण ही बेलवा तयार करायची बघा आता ह्या दोन बेलवाती तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने सूत काढून काढून यात बेलवाती जे आहेत ते आपल्याला एकशे आठ करायचे आहेत जा ज्याप्रमाणे आपण श्रावण सोमवारी म्हणा शिवरात्र म्हणा किंवा श्रावणातल्या प्रत्येक दिवशी आपण एकशे ओम नम शिवाय असं जप मंत्र करत असतो एकशे आठ बेलपत्र अर्पण करत असतो तर त्याच पद्धतीने ही एकशे बेलवात आपण जर श्रावणातल्या प्रत्येक दिवशी आपण महादेवा समोर लावली तर नक्कीच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हे बघा फ्रेंड्स आता या सगळ्या बेलवाती तयार झालेल्या आहेत त्यानंतर अगदी थोडा तुकडा आपण सूत पुन्हा काढायचा आहे आणि बेलवातींना आपण गुंडाळून घ्यायचंय म्हणजे या ज्या बेलवाती आहेत त्या आपल्या मोकळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित या बांधल्या जातील तर अशा पद्धतीने ही जी बेलवात आहे ती तुम्ही लावायची आहे खास करून ही बेलवात तुपात साजूक तुपामध्ये लावायची आहे जेणेकरून आपल्या भावना देवापर्यंत लवकर पोहोचतात तूप नसेल तर मग तुम्ही तेलातही ते लावली तरी चालेल पण शक्यतोवर तुपातच लावायची आहे हे बघा आता ही अशी बेलवा तयार झालेली आहे तर फ्रेंड्स हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शंकर भोलेनाथ आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हे मी चरणी प्रार्थना करते तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद